मी आता कॅमेरा म्हणजे भरपूर म्हणजे लाखोचे कॅमेरा घेऊन शूट करणं आणि असं काही प्रॉफिट नसतं, पण ते मला आवडलं. मातीतील हिरे तुमचं चॅनलचं नाव आहे, तर तुम्ही खरंच मातीत राहून काम करताय ते महत्त्वाचं आहे. तर मी गमतीनं म्हणायचो की मुंबई पुण्यात राहून सगळ्यांना वाटतं की महाराष्ट्र आहे ग्रामीण भाग ही आहे, पण ती मुळात नाही आहे, त्यांना ते तेवढ्या पद्धतीनंच माहीत असतं. तर आपलं विषय कुठं मांडायचं? मी एका मोठ्या शोमध्ये नाव सांगतो, चला उद्याच्या क्रेडिट ट्रीपमध्ये होतो, झी न्यूजला नाव सांगतो, होतो मी क्राईम रिपोर्टिंग वगैरे. ते एक विशिष्ट प्रकारची दुनिया आहे, तिथं आपलं विषय घेतला जात नाही, आपल्या गोष्टी घेतल्या जात नाही. आपण कल्चर वेगळंच जगलेलं असतो आणि मांडत असतो वेगळं, ते खटकायचं. आणि मग त्याच्यानंतर असं वाटलं की काहीतरी करावं, पण काय करावं फिक्स नव्हतं. आणि मला तो आनंद वाटला की मला 10 लोकांनी बघितलं पहिल्यांदा, खूप मोठा आनंद की मला 10 लोक बघतात, हे प्लॅटफॉर्मची मजा आहे. बरं, कुस्ती तर म्हणजे काय सांगतो, कुस्ती तमाशा बैलगाड्या ही आपल्या आसाम महाराष्ट्रात म्हणजे आपल्या जर जगण्याचा पूर्ण एकंदरीत क्रम काढला ही वगळून तुम्ही तुमचं बालपण घालवू शकला नाही. मी वाक्यास की आलस ऐसा सुख आहे, आलस ऐसा सुख आहे जिसका परिणाम हमेशा दुःख आहे, त्यांचं ती वाक्य लिहिलेलं होतं. माझा जो 6वी 7वी जो काळ होता ना, मी बैलगाड्यात असं गावात एक बैल पळायचा पाखड्या आणि आवारवाडीचा काळा, म्हणजे ते अशी गाडी फेमस होती. तर मी म्हणजे तुम्ही म्हणताल काय, तर मी आज पहिल्यांदा सांगते, माझं लहानपणी आपल्याला असतं ना 6वी 7वीत मला ही व्हायचे ते माहीत काय नसतं, तर मला जॅकी व्हायचं होतं. कारण ते असं वाटायचं की याला किती भारी आहे, सगळं पब्लिक जमतीकडं किती क्रेज असते, तर मला जॅकी बनायचं होतं. सूर्य उगवला का नाही, रोज पहाड झाली का नाही, ती किक बसली का नाही, तर तुम्ही पळणार ती मला किक आहे. आणि काहीतरी करायची, चला वेगळं काहीतरी, चला ही करूया, चला ही विषय दाखवूया. शूट संपलं सगळं झालं, म्हणलं कसं काय, तर त्यांनी एकच सांगितलं मी बैलगाड्याचं गाणं कधी करणार नाही, बैलगाड्या शूट कधी करणार नाही. तुम्हाला व्ह्युअरशिप कमी भेटली तरी चालेल, पण आपल्यामुळं संघर्ष होईल, आपल्यामुळं वादविवाद होईल, हे टाळलं पाहिजे. मला अजून सुरुवात वाटते की पहिलं 1 लाख नाही 1000 सबस्क्राईब झाले, त्यासाठी पळा, तेवढ्याच पैशांना पळा. आज बी आलो, आज बी मुलाखती घेतल्या, पळा. ज्या दिवशी मला आता आकडा दिसायला लागेल का नाही 8 लाख, त्या दिवशी मी संपलेलो. त्यांचा सांभाळ करणाऱ्या स्त्री असतात, स्त्री किती बघा येते इथं, थोडा त्यांना राखीव तरी गावच्या अड्ड्यात तरी एक राखीव तरी ठेवावा, एक तरी राखीव जागा बी नाही. एक लेडीज होते, म्हणजे आयुष्यभर मी किस्सा ऐकून माझी जिंदगी घालत, मला बैल पळताना नाही दिसला कधी.